हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागातील 5 पदांची जी भरती होणार आहे त्या भरतीच्या संदर्भात 2 अपडेट पाहणार आहोत। एक आहे की परीक्षा कोणती कंपनी घेणार आणि दुसरं जालना जिल्हा परिषदेने डेटा घेतलेला आहे। तर आता सर्वात आधी ना जालना जिल्हा परिषदेमधून ही माहिती मिळालेली आहे आणि विद्यार्थ्याकडूनच मिळाली, मी स्वतः घेतलेली नाही आहे, की जालना जिल्हा परिषदेने डेटा न्यासा कंपनीकडून घेतलेला आहे, त्यांना सर्व डेटा मिळालेला आहे। आणि दुसरी अशी माहिती मिळाली जालना जिल्हा परिषदेकडूनच की त्यांना असं विचारण्यात आलं की कंपनी कोणत्या कंपनीमार्फत तुम्ही परीक्षा घेणार, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने ज्या 3 कंपन्या नेमलेल्या आहेत, कोणकोणत्या, IBPS, TCS आणि MKCL, या 3 कंपन्यांपैकीच कोणत्या तरी एका कंपनीमार्फत परीक्षा घ्यायची आहेत आणि हे सर्व जिल्हा परिषदांवर बंधनकारक आहे। तर हे एक आपल्यासाठी चांगलं आहे की खास करून TCS आणि IBPS मार्फत परीक्षा व्हावी। आणि जे तुम्हाला कंपन्या समजलेल्या आहेत कोणत्या कंपन्यामार्फत परीक्षा होणार आहेत आणि या कंपन्या नेमल्या कशा जाणार आहेत, तर या 3 कंपन्यांना जिल्हा परिषदेकडे प्रेझेंटेशन करायचं आहे। मग ज्या कंपनीचं प्रेझेंटेशन चांगलं वाटेल त्या कंपनीला जिल्हा परिषद काम देणार आहे परीक्षेचं आयोजन करण्याचं। त्याच्यानंतर परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन, तर त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की जे गव्हर्नमेंटचं परिपत्रक आलेलं आहे त्याच्यात तर ऑनलाईन सांगितलेलं आहे, पण कंपनी निवडल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये जर ऑनलाईन परीक्षा घेणे एवढे सेंटर असतील तर परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल, आणि जर तेवढे सेंटर नसतील तर मग जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील, जर त्यांनी ऑफलाईनचा निर्णय घेतला तर ऑफलाईन किंवा अजून काय निर्णय घेतील तो निर्णय आम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहोत। ते सर्व फायनल झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू परीक्षा, पण शक्यतो ऑनलाईन होण्याची शक्यता जास्त आहे, प्रयत्न तोच असणार आहे कारण शासनाचा आदेश तसा आहे। पण जर नियोजन नाहीच झालं तर मग जिल्हाधिकारी निर्णय घेतील की परीक्षा ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन, तर ते आपल्याला नोटिफिकेशन आल्यानंतर क्लिअर होईल। तर ह्या 2-3 गोष्टी क्लिअर झाल्यात की परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे आणि जालना जिल्हा परिषदेने डेटा घेतलेला आहे। जर तुम्हाला आरोग्य सेविका यासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेविका टेस्ट सिरीज विकत घ्या। तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेविका टेस्ट सिरीज विकत घ्या। याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांचे उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत आणि एकूण 15 टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील। 1 टेस्ट फ्री आहे, ती सोडून पहा। जर आवडली तर तुम्ही सर्व टेस्ट सिरीज विकत घेऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।